आणि यानंतर बातमी आहे मुंबईमधली. मुंबईमध्ये 24 तासामध्ये कोरोनाचे 933 रुग्ण आढळलेले आहेत. 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर मुंबईतील रुग्णांचा आकडा खूप मोठ्या संख्येनं वाढतोय. मुंबईत 1,00,000 खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात येणाऱ्या मॉड्युलर हॉस्पिटलला तयारी जी करण्यात आली ती आता पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारच्या सुविधा संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी कोविड-19 रुग्णांना तिथं व्यवस्था करण्यात येते आहे आणि त्यामुळे मुंबईत रुग्ण लाखांच्या संख्येवर जाऊ शकतील म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. स्वाती, खरं तर ही खूप चिंता वाढवणारी बातमी आहे कारण आत्ताच मुंबईमध्ये 24 तासामध्ये 933 रुग्ण आढळलं म्हणजे खूपच चिंताजनक बाब आहे आणि त्याचबरोबर हा आकडा मुंबईत 1,00,000 आसपास जाऊ शकतो की काय ही भीतीसुद्धा व्यक्त होतीये. नक्कीच, पण सरकारनं ज्या पद्धतीनं आता तयारी केलेली आहे, पूर्वतयारी म्हणजे राजेश टोपे आरोग्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार 1,00,000 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं बातमी दिली होती की वरळीच्या महालक्ष्मी रेसकोर्समध्ये एक रुग्णालय उभारलं जाणार आहे जिकडे कोविड केअर सेंटर असेल, म्हणजे जिकडे माइल्ड टू मॉडरेट असे सिम्पटम्स असणाऱ्यांना किंवा ज्यांना थोडाफार त्रास आहे अशांना ऍडमिट केलं जाईल. आणि आपण बघितलं की तिथलं आता हॉस्पिटल तयार आहे आणि याचबरोबर एक महत्वाची घडामोड मागच्या काही तासांमध्ये झालेली, ती म्हणजे वानखेडे स्टेडियम पण पालिकेनं ताब्यात घेतले आणि तिथेही जे क्रिटिकल पेशंट्स आहेत कोविडचे त्यांच्यावर उपचार करण्यासाठीचं हॉस्पिटल्स उभारलं जाणार आहे. जसं आपण बघितलं की नेस्कोमध्ये 5,000 खाटांचं हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे, BKC ग्राउंडवर 1,000 खाटांचं MMRDA उभारलेलं हॉस्पिटल आहे. जवळपास 1,00,000 खाटा ज्या या कोविड रुग्णांसाठी मुंबईत तयार आहेत असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याचाच अर्थ असा आहे की साधारणतः जी कोरोना पेशंटची संख्या आहे ती 1,00,000 पोहोचली, ज्यांना सिम्पटम्स आहेत किंवा ज्यांना त्रास होत आहे, तर मग तेवढी पूर्वतयारी सरकारनं केलेली आहे आणि याचा सरकारला अंदाज असेलच आणि म्हणूनच ही तयारी इतकी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. कारण आपण बघितलं की असिम्प्टमॅटिक म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नाही आहेत अशांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जात नाही आहे आणि अशांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जात नाही आहे म्हणजेच त्यांच्यासाठी या खाटांचं रुग्णालय नाही आहे. तर जे रुग्णांना सिम्पटम्स आहेत, ज्यांना त्रास होतोय, अशांनाच ऍडमिट केलं जाणार आहे. त्यामुळे ही सगळी व्यवस्था अशाच लोकांसाठी आहे की ज्यांना लॅबोरेटरी कन्फर्म होईल आणि ज्यांना सिम्पटम्स आहेत. त्यामुळे 1,00,000 खाटा हा फार मोठा आकडा आहे मुंबईसाठी आणि तेवढी रुग्णसंख्या कदाचित अपेक्षित आहे म्हणूनच ही काळजी घेतली जाते. मनाली, अगदी खरंय स्वाती, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर मुंबईकरांनी सुद्धा आपली स्वतःची सुरक्षा स्वतःच करायची आहे, घरी राहायचं आहे, स्वच्छता बाळगायची आहे, हात स्वच्छ धुवायचे आहे आणि लॉकडाऊन त्याचबरोबर जे काही सरकारनं तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी नियम लागू केलेले आहेत, निर्बंध दिलेले आहेत, त्याचं पालन करायचं आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर लगेचच परतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.